दुकानाचं उद्योगाचं उद्घाटन करताना ग्रँड शब्द वापरताना लक्षात ठेवा. मित्रांना नातेवाईकांना बोलवण्यापेक्षा जे खरोखर तुमचे भविष्यात ग्राहक होणार आहेत त्यांना बोलवा, अन्यथा तुमचा बँड वाजल्याशिवाय राहत नाही. जे लोक तुमची पार्टी सोडून जातात ते मित्र नातेवाईक परत कधीही तुमच्या दुकानात तुमची वस्तू घ्यायला आणि तुमचं काय झालं हे बघायला फिरकत नाहीत. म्हणून ब्रँड आणि बँड यातला लक्ष फरक समजून घ्या.